नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। जीवनात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा अनेक जण बाळगतात आणि त्यासाठी प्रयत्नही करतात, पण समाजासाठी मोठं धाडस करणारे खूप कमी लोक असतात। छंद म्हणून ट्रॅकिंग सायकलिंग करणारी तरुण पिढी आज आपण पाहतो आहे, पण एका छोट्याशा गावातून महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणाचा संदेश देत भारत भ्रमण सायकलवर फिरण्याचा निर्धार एका धाडशी तरुणीने केला आहे। मध्य प्रदेशातील राजगड जिल्हा अंतर्गत येणाऱ्या नाटाराम या छोट्याशा गावातील एक 24 वर्षीय तरुणी सायकलवरून भारताच्या दौऱ्यावर निघाली आहे, जिचं नाव आहे आशा राजूबाई मालवीय। भारत भ्रमणासाठी निघालेली आशा 20,000 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। या यात्रेदरम्यान आज ती मस्तानाका येथील विठ्ठल कामत हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांतीसाठी थांबली होती। त्यावेळी तिने भारत भ्रमण करण्याचा तिचा उद्देश काय आहे याबाबत माहिती दिली। मध्य प्रदेशातील राष्ट्रीय धावपटू आणि गिर्यारोहक आशा राजूबाई मालवीय 20,000 किलोमीटर सायकल चालवणार आहे। मध्य प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त 1 नोव्हेंबर पासून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून तिने सायकल यात्रेला सुरुवात केली आहे। आशा या यात्रेदरम्यान 28 राज्यातून 20,000 किलोमीटरचे अंतर पार करेल। मध्य प्रदेशच्या पर्यटनाच्या ऐतिहासिक वारशाचा प्रचार, इथल्या संस्कृतीचा प्रसार आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणे हा आशाच्या प्रवासाचा उद्देश आहे। तसेच या यात्रेदरम्यान आशा महिला सक्षमीकरणाचा संदेशही देत आहे। तिचा सायकल प्रवास 300 दिवसांचा आहे। या कालावधीत ती 20,000 किलोमीटरचे अंतर कापणार आहे। तिची ही यात्रा दिल्ली येथे 2023 मध्ये संपणार आहे आणि आज ती मस्तान नाक्यावरून मुंबईसाठी निघालीय। तिचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मनोर पोलिसांनी खानिवळ्यापर्यंत तिच्या बरोबर प्रवास केला व तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अवघ्या 24 वर्षीय आशाचे हे धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे।